शेतकरी मित्रांनो नमस्कार. गन्ना मास्टरच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या प्लॉटला 42 दिवस झाले आहेत आणि 42 दिवसानंतर प्लॉटची कंडिशन कशी आहे त्या दाखवण्यासाठी तुम्हाला फोन केला आहे. 8 दिवसानं प्लॉट मागं गेला आहे, कारण 8 दिवस तुम्ही पाहताय कसला पाऊस आहे. खूप पाऊस, भयानक पाऊस पडला आहे. आजच पाऊसानं थोडी उघडीप दिल्या. खालच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल बघा, इथं अजून शेतातनं पाणी पळायला लागलं आहे. आपल्यासुद्धा शेतात खालच्या बाजूनं पाणी आहेच. अशा परिस्थितीमध्ये सध्या आपल्या प्लॉटची कंडिशन मात्र जिथं पाणी आहे तो खालचा थोडा भाग आहे, पण जिथं आपण निचरा पाईप घातलेलाच आहेत ह्या सगळ्याच प्लॉटमध्ये आहेत. पण इकडच्या बाजूची कंडिशन बघा तुम्ही, कशा प्रकारची कंडिशन तुम्हाला दिसते. प्लॉट 1 नंबर बसला आहे मित्रांनो. तरी पण ग्रोथची जी स्पीड होती ती ग्रोथची स्पीड थोडीशी कमी झाली पावसानं, कारण काय पीकसुद्धा वैतागलं आहे. कंटिन्युअस पाऊस त्यामुळं थोडंसं पिकाला देखील हे झालं आहे. पण आता आपल्या ऊसाला 7-8 फुटवे बऱ्याच ठिकाणी दिसायला लागलेत. काही ठिकाणी 5-6 असा आकडा आहे. तर चांगली परिस्थिती आहे फुटव्यांची. आत्ता आपल्या ऊसाचं वय आज झालं 42 दिवस. 42 दिवसाच्या मानानं प्लॉटची कंडिशन बघा चांगली आहे. आत्तापर्यंत माझा प्लॉटचा जेठा मोडून झाला असता, पण आता थोडंसं थांबवलंय. मीच स्वतः थांबलोय की जेठा मोडायला आता थोडं थांबलेलं बरं. कारण का, पावसाचं गणित ह्या मित्रांनो काय आता सांगता येत नाही. पाऊस किती पडल याचं पण गणित काय सांगता येत नाही. म्हणजे आज उघडलाय, पण काय सांगावं, अजून पुढं 2 दिवसाचा पावसाचा अलर्ट आहे. तर अशा परिस्थितीमध्ये मग जेठा मोडला तर बऱ्यापैकी खत टाकता येणार नाही, आणि परत अजून राहिलेले आपल्याला दोन तीन फुटवे यायचे आहेत ह्याच्यामध्ये, तर त्यात प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून मग थोडं थांबण्याचा निर्णय घेतला आहे. आता फुटव्यांची परिस्थिती बघा कशा पद्धतीनं आहे ह्याच्यामध्ये. तर अजून बघितलं बघा, हे फुटवे कसे आहेत, 1, 2, 3, 4 आणि 5 फुटवे आहेत. अजून आपल्याला 2 ते 3 फुटवे याच्यातून येणं अपेक्षित आहे. तर तेवढे फुटवे येतील जेठा मोडल्यानंतर. अजून जेठा मोडण्यासाठी अजून एक मी 7-8 दिवसाचा कालावधी आता आहे. कारण काय होणार आहे, जर जेठा आत्ता मोडला आणि पाऊस जर पडला तर परत अडचण येईल. पुढच्या आता एक 7-8 दिवसातलं नियोजन मित्रांनो काय असणार आहे ह्याच्यामध्ये. पुढच्या 7-8 दिवसामध्ये आपण ह्याच्यामध्ये 1-8 दिवसानं जेठा काढून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यावेळेला रासायनिक खताचा डोस, आता सुरुवातीचा पहिला डोस जो आपण तुम्ही बघताय तो ह्या बाजूने दिलाय, हिकडल्या ड्रीप आहे त्या. तर आता त्या आपण पलीकडच्या बाजूने रासायनिक खतांचा डोस ह्याच्यामध्ये देणार आहे. ह्याला एक मायक्रोन्युट्रियंटची आळवणी, मायक्रोन्युट्रियंट सल्फरची एक आळवणी अजून करणार आहे. मास्टर बोनसचा अजून स्प्रे मला घेता आलेला नाही आहे पावसामुळं. तर मास्टर बोनसचा जो राहिलेला स्प्रे आहे, असं जर उद्या जर उघडलं तर उद्या मी परत मास्टर बोनसचा स्प्रे घेणार आहे. त्यामुळं फुटव्यांची परिस्थिती प्लॉटमध्ये एकदम चांगली बनेल, काही अडचण येणार नाही. आत्तासुद्धा फुटव्यांची परिस्थिती 40 दिवसाच्या मानानं तुम्ही चेक करा, एकदम चांगली आहे. जेठा वाढलेला जास्त दिसतोय का बघा, म्हणजे फुटव्याची वाढ जेठ्यासोबत आहे बघा, आणि जेठा जवळपास तेवढीच वाढ आहे. आता ह्याला 2, 3, 4, 5, 6 फुटवे आहे. बघाला अजून एक दोन फुटवे आपल्याला अपेक्षित आहे याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने मित्रांनो या प्लॉटचं नियोजन आहे. पुढच्या 8-10 दिवसातलं नियोजन काय सांगेल तुम्हाला, जेठा काढणं पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट खताचा डोस देणं, आता हे बोनसचा एक स्प्रे करणं आणि मायक्रोन्युट्रियंट आणि सल्फरची ह्याला ड्रेंचिंग करणं, एवढ्या गोष्टी करायच्या. खालनं आता बघा ह्या कशी कोंब निघाल्यात, इथं बघा तुम्हाला दिसत असेल एक बाई जाड जुड कोंब आहे. बघा 1, 2, 3, 4, 5 हे फुटवा चांगला आहे. मला प्रॉब्लेम येणारच आहे कुठं, ते खालच्या बाजूची जी तुम्हाला हे दिसतंय, दिसत असेल बघा इथं, ती जरा असं पाणी साठलेलं दिसतं, तिथं थोडं प्रॉब्लेम येणार. ते आपल्याला सांभाळून घ्यावं लागेल. तर ते नियोजन व्यवस्थित मी माझ्या परीनं करणारच आहे. तर मला वाटतंय आज आहेत 42 दिवस, 50व्या दिवशी आपण जेठा काढण्याचं प्रयोजन करू. डोक्यातलं होतं 40व्या दिवशी जेठा काढायचा, पण ते काय आता नियोजन जमलं नाही पावसामुळं. त्यामुळं चला काय अडचण नाही, पुढच्या वेळेला हे करू. पण तुम्हाला आणखीन एक गोष्ट दाखवायची आहे, आपल्या ऊसाला निघणारे फुटवे जे आहेत ते फुटवे किती जोमदार आहेत बघा. हे बघा, हे बघा, एक 2, 3, 4, 5, 6 जेठा एक धरला तर 7 अशी परिस्थिती आहे आता. जेठा मोडताना काय करायचं आहे, नुसतं असा ऊस पकडायचा आणि हिसडा द्यायचा. चला मोडला जेठा, अशा पद्धतीने जेठा मोडून टाकायचा.
हे नियोजन आपण सगळं ह्या प्लॉटमध्ये मित्रांनो आता करणार आहोत. तर हे 7 दिवसाचं नियोजन आहे. याबाबतीत हा अपडेटचा व्हिडिओ, पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांच्यासाठी व्हिडिओ आपण टाकलेले आहेत, तर ते कृपया व्हिडिओ बघा. एवढ्या पावसामध्ये म्हणजे असा भयानक पाऊस पडलाय तरी सुद्धा आपल्या प्लॉटची ग्रोथ तुम्हाला कुठं थांबलेली दिसते का बघा? अजिबात कुठं थांबलेली दिसणार नाही, प्रत्येक ठिकाणी आपल्याला योग्यच ग्रोथ दिसेल. नियोजन जर मित्रांनो योग्य पद्धतीने आपण केलं तर कुठंच तुम्हाला काही अडचण येत नाही. अतिशय जिथं जास्त पाणी आहे तिथं मात्र प्रॉब्लेम आहे. ह्या प्लॉटमध्ये निचरा पायपा घातल्याचा मला खूप चांगला फायदा झालेला आहे. तर बघू नियोजन आपण पुढचं कसं होतं आहे. अजून हे 8 दिवसाचं नियोजन मी तुम्हाला आत्ता पुढचं सांगितलं आहे. तुम्ही त्या पद्धतीने तुमचे असे प्लॉट असेल तर नियोजन करा. पाणी शेतात असेल तर पाणी पहिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. वापसा कंडिशनवर येण्यासाठी एकदा मायक्रो न्यूट्रियंट आणि सल्फरची चांगल्या पद्धतीने ड्रेंचिंग करून घ्या. फायदा चांगल्या पद्धतीने होतो आहे. बरेच न्यूट्रियंट लीच आउट झाल्यामुळं डिफिशियन्सी फॉस्फरसची खूप जास्त पानावर जाणवते, म्हणजे पानं जांभळी पडतात. तर त्यासाठी 12x7चा वगैरे एखादा स्प्रे घ्या आणि नियोजन चांगल्या पद्धतीने करा. काही अडचण येणार नाही. पुढचं बाकीचं नियोजन परत आणि 8 दिवसामध्ये तुम्हाला देतो. चला भेटू परत नवीन व्हिडिओत. तबतक धन्यवाद, थँक्यू, आभारी आहे. चांगल्या पद्धतीने ऊस शेती करा. गन्ना मास्टरच्या सोबत जर तुम्ही जोडला तर नक्कीच तुमचं 100% उतारा पडणार आहे. थँक्यू.